मी वंशिता जाधव, स्वराज दर्शन या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत करते. आजच्या तरुण पिढीचा आयडॉल कुमार कुणाल रवींद्र चव्हाण महाड सारख्या छोट्या भागातून पुणे येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी गेलेला तरुण आई वडिलांच्या संस्कारामुळे नेहमीच समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड त्याला पुण्याला गेल्यावर सुद्धा स्वस्त बसू देईना. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. या सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून त्यांनी युवा अस्मिता फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत भुकेलेल्या जीवासाठी एक दिवस रोटी डे हा उपक्रम करण्याचे ठरवले आणि मग त्यासाठी योग्य दिवस निवडण्याचे ठरवले. कुणालच्या कल्पक बुद्धीने 14 फेब्रुवारी हा दिवस त्यासाठी योग्य असल्याचे मत त्याने मांडले आहे. कारण आजकालच्या तरुण पिढीला एक वेगळी दिशा देणारा हा दिवस आहे. मुळात आपली संस्कृतीच नसणारा 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून आजची तरुण पिढी मोठ्या उत्साहाने साजरी करते. आधुनिकतेच्या नावाखाली आजची तरुण पिढी या वेगवेगळ्या डेमुळे भरकटली जाऊ लागली आहे. आजच्या तरुण पिढीला अशा संस्कृतीपासून परावृत्त करण्यासाठी तरुणांनी या दिवशी रोटी डे साजरा करावा म्हणून त्याला हा दिवस योग्य वाटला. सुरुवातीस 10 ते 15 तरुणांना घेऊन सुरू केलेला या संस्थेचे जाळे आता संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर देखील विणले गेले आहे. यावर्षी कुमार कुणाल रवींद्र चव्हाण आणि त्याच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्रातील 15 ते 16 जिल्ह्यात हा रोटी डे साजरा करून हजारो अनाथांना अन्नाची सोय करून दिली आहे. अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान हे समजून त्यांनी केलेले हे कार्य खरंच खूप कौतुकास पात्र आहे. असे संस्काराचे धडे कुठल्याच पाठ्यपुस्तकाच्या धड्यात दिले जात नाहीत. ते येतात ते आईच्या उदरातून, तिने दिलेल्या संस्कारातून. अशा या कर्तृत्ववान तरुणास मानाचा सलाम. भविष्यात कुणालच्या हातून असेच तरुणांना दिशा देणारे काम घडो हीच प्रार्थना आणि त्याच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. शब्दांकन पोपट नलावडे, ओतूर. चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.